श्रावण सुरू झाला असून पावसाळ्यात डोंगरमाथा शेताचा बांध आणि घराच्या परसात लागवड करण्यात आलेल्या ताज्या स्थानिक भाज्यांची आवक सुरू झाली आहे मात्र या भाज्या आगमनालाच कडाडल्या आहेत हे दर किलोमागे साठ ते शंभर रुपयांवर पोहोचले आहेत त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे श्रावण म्हणजे व्रत वैकल्य उपवास सणांचा महिना या महिन्यात पावसाच्या सुरुवातीला उरण आणि पेणमधील डोंगर माथ्यावर मशागत करून या भाज्यांची पिके घेतली जातात तर दुसरीकडे अनेक शेतकरी आपल्याच शेताच्या बांधावर भेंडी शिरले झेंडूचे फुलांची लागवड करतात तसेच गावात आपापल्या मोकळ्या अंगणात किंवा परसात शिरले काकडी घोसाळी दुधी भोपळे पडवळ ही पिके घेतली जातात या भाज्या बहुतांशी सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने लागल्या जातात त्यामुळे नेहमीच्या भाज्यापेक्षा या भाज्या रुचकर आणि चविष्ट आणि विशेष म्हणजे ताज्या असतात त्यामुळे या काळात स्थानिक भाज्यांना अधिकच पसंती असते जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकासकामांच्या नावाने मोठ्या प्रमाणात डोंगर उद्ध्वस्त केले आहेत त्याचप्रमाणे शेती ही झपाट्याने नष्ट झाली आहे तर गावामध्ये जमिनी कमी पडू लागल्याने गावातील अंगण आणि परसाच्या जागात ही घट झाली आहे त्यामुळे स्थानिक भाज्यांच्या उत्पादनात कमी आली आहे परिणामी दरात वाढ झाली आहे